राज्यात आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींना भक्तिभावाने निरोप देण्यात येत आहे। आज दुपारपासूनच विसर्जनाला सुरुवात झाली असून मुंबईसह ठाणे पुणे आणि अन्य महानगरपालिका क्षेत्रात विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे। या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे। कोकणातही पारंपरिक पद्धतीने 1.5 दिवसांच्या गणरायाचं विसर्जन सुरू आहे। गणपतीची मनोभावे पूजा करून जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जात आहे। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। पहा झाले पुरे एक वर्ष। सांगली जिल्ह्यातील तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा यंदाही रद्द झाला आहे। त्यामुळे रथाऐवजी मोटारीचा वापर करत 1.5 दिवसांच्या तासगाव गणपती मंदिरातल्या गणरायाचं विसर्जन झालं।